क्षीरसागर यांच्या चिरंजीवांनी 5 कोटीचा दावा दाखल करणार असं त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं. वाचनात आल्यानंतर अतिशय आनंद झाला. त्यांच्या 5 कोटीच्या दाव्याचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. पण 5 कोटी दावा दाखल करताना जी शुल्क गव्हर्नमेंटला भरावं लागत असेल, कदाचित असेल कदाचित नसेल, जर असेल तर त्यांनी स्वखर्चानं भरावं. कारण क्षीरसागर हे बापलेख खंडणी बाजार म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घोषित आहेत. जर दावा दाखल करायचा असेल माझ्यावर त्याने अवश्य करावा, पण स्वखर्चानं करावा. लोकांकडून वर्गणी दावा दाखल करण्याच्या माध्यमातून खंडणी प्रकारे उकळू नये मी त्यांना विनंती करतो. आणि अशा दाव्याला मी कधी भीक घातलेली नव्हती, घालणार नाही. भविष्यामध्ये जयप्रभा स्टुडिओ हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांनाच मिळावा यासाठी शिवसेना सदैव अग्रेसिव्ह राहील आणि न्याय देईल. न्याय मिळाल्यानंतर कोल्हापूर शहरातील कानाकोपऱ्यामध्ये आम्ही होर्डिंग लावून त्याचं स्वागत करणार. कारण हा विजय गद्दारांचा डावल आणि खऱ्या सच्च्या शिवसैनिकांचा हा विजय झाला त्या दिवशी आम्ही घोषणा करू. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.